एवढ्यात मोठ्या उत्साहात गौरी महालक्ष्मीचा सण साजरा करण्यात आला, तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त. येवला येथे मोठ्या उत्साहात गौरी गणपतीचा सण साजरा केला जात आहे. मुळगाव अभोणा तालुका कळवण या गावचे राहणार परंतु श्री हेमकांत चंद्रकांत करवंदे यांच्या येथे गौरी महालक्ष्मीचे 25 वर्ष पूर्ण झाले असून अत्यंत साध्या पद्धतीने केलेल्या गौरी गणपतीच्या सजावटीचं पूर्ण येवल्यात कौतुक होत आहे. आई जगदंबेच्या पावन भूमीत हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो आणि करवंदे कुटुंब या सणास जणू दिवाळी समजून फार आनंदाने हा 3 दिवसांचा सण साजरा करतात. पहिल्या दिवशी गौरी गणपतीची स्थापना केली जाते, दुसऱ्या दिवशी हळदी कुंक व तिसऱ्या दिवशी भोजन समारंभ असतो. नंतर तिसऱ्या दिवशी फार दुखी मनाने गौरी गणपतीचं विसर्जन होतं. श्री हेमकांत करवंदे व त्यांच्या पत्नी सौ ज्योती करवंदे यांच्या 25 वर्षापासूनच्या गौरी गणपतीच्या सणाचा अनुभव पाठीशी घेऊन चिरंजीव अमित करवंदे, सून स्वाती करवंदे, नातू चिरंजीव मयंक करवंदे व त्यांच्या मुली पूनम काळे, प्रियंका राव व त्यांचे व्याही हिरालाल नेरकर व सरला नेरकर या कुटुंबांनी अशा आनंद उत्साहात गौरी महालक्ष्मीचा सण साजरा केला आहे. नमस्कार, मी अमित करवंदे येवल्यावरून बोलतोय. आमच्या इथे गौरी गणपतीचा हा सण बऱ्याच वर्षापासून चालू असतो आणि आम्ही हा सण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो. तर तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने महालक्ष्मीची मांडणी केलेली आहे आणि याच्या आम्ही किती वर्षापासून हा महालक्ष्मी गौरी पूजन बसवत असतो आणि कशी आम्ही त्या पद तिची पूजा वगैरे करत असतो त्याची सखोल माहिती आमची आई तुम्हाला आणि वडील देते. पुढे नमस्कार, मी ज्योती करवंदे. आमच्याकडे 20 ते 25 वर्षापासून महालक्ष्मी असतात आणि सर्व आम्ही एकत्रित कुटुंबात असताना 20-25 वर्षापासून महालक्ष्मी बसवतोय. पण सध्या आम्ही आता इथे येवल्यात आल्यापासून 4 वर्ष झाले बसवतोय. माझा मुलगा इकडे असल्यामुळे आम्ही आता इकडे येवल्यात बसवतोय आणि महालक्ष्मीचे भरपूर अनुभव पण मिळतात. महालक्ष्मी भरपूर अनुभव देतात, मला पण थोडासा अनुभव आला आणि माझी इच्छा पूर्ण झाली. महालक्ष्मीने माझी इच्छा पूर्ण केली त्यामुळे मी पण महालक्ष्मी बसवते. किती दिवस असतात काय वगैरे? 3 दिवस. 3 महालक्ष्मी येण्याचा 1 दिवस, 1 दिवस जेवणाचा म्हणजे हळदी कुंकवाचा आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे विसर्जनाचा, असा 3 दिवस महालक्ष्मी असतात. अशी आहे म्हण किंवा गणपती आले की महालक्ष्मी येतात. गणपती म्हणजे महालक्ष्मीचा भाऊ असतो. गणपती आम्ही काय करतो किंवा तो गणपतीचे 2-3 दिवस झाले की मग नंतर गणपतीची ज्या दिवशी महालक्ष्मी येतात त्या दिवशी गणपतीची पूजा आरती वगैरे करतो. मोदक वगैरे दाखवून, नैवेद्य दाखवून आम्ही गणपतीच्या याच्यावर अक्षता टाकून सांगतो की तुम्ही गौरींना घ्यायला जा, असं त्यांना सांगतो आम्ही. मग ते गौरींना म्हणजे त्यांच्या बहिणीला घ्यायला जातात आणि मग त्या गौरींना घेऊन आले की मग आम्ही आपण व्यवस्थित पूजा वगैरे करायची अशा अशी त्याची प्रथा आहे. प्रतिनिधी दीपक उगले, कॉमन न्यूज मराठी, येवला.